नगर पंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी, खालापूरमध्ये पुन्हा शेका पक्षाचा लालबावटा फडकणार। खालापूर नगर पंचायतीच्या 17 जागांसाठी 21 डिसेंबरला मतदान होणार आहे। आजपासून 7 डिसेंबर पर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहेत। खालापूर मध्ये सध्या शेका पक्षाची एकहाती सत्ता असून 17 पैकी शेकापचे 10 नगरसेवक आहेत। शिवसेनेचे 5 तर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची संख्या 2 आहे। 5 वर्षात मोठ्या प्रमाणात केलेल्या विकास कामांच्या जोरावर खालापूर मध्ये पुन्हा लालबावटा फडकण्याची शक्यता वर्तवली जाते। निवडणूक जाहीर झाल्याने ऐन हिवाळ्यातही खालापूर मधील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे। आजपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली असली तरी अजूनही सर्वच पक्ष उमेदवारांची चाचपणी करत असल्याचे चित्र आहे। खालापूरमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे एक हाती वर्चस्व असल्याचे चित्र 5 वर्षात पाहायला मिळाले। माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम आणि नगरसेवक संतोष जंगम यांनी खालापूरमध्ये मोठा निधी आणून खालापूरचा कायापलट करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे। कोरोनाच्या काळातही शिवानी आणि संतोष जंगम लोकांना मदत करताना दिसत होते। लसीकरण करण्यासाठी आलेल्या नागरिकांची व्यवस्था व्हावी, त्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी जंगम पतीपत्नीची सुरू असलेली धडपड सर्वांनी पाहिली आहे। त्यामुळे सतत लोकांच्यात असलेल्या शेका पक्षाला या निवडणुकीत पुन्हा सत्तेची मोठी संधी निर्माण झाली आहे। नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली असली तरी अजूनही आघाडी आणि युतीचे चित्र स्पष्ट झालेले नाही। खालापूरमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही प्रमुख पक्ष शेका पक्षासोबत आघाडीसाठी उत्सुक असल्याचे वृत्त असून आघाडी न करता शेका पक्ष या निवडणुकीला सामोरा गेला तरी निर्विवाद यश मिळवण्याची दाट शक्यता वर्तवली जाते आहे। शेका पक्षाकडे अनेक इच्छुक उमेदवार आहेत, याउलट अन्य पक्षांकडे उमेदवारांची वाणवा आहे। संतोष जंगम आणि शिवानी जंगम शिवसेना किंवा राष्ट्रवादीसोबत आघाडीसाठी प्रतिकूल असताना शेका पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून मात्र स्वबळावर ही निवडणूक लढवण्यासाठी आग्रह धरला जातोय। 5 वर्षात केलेल्या विकास कामांच्या जोरावर खालापूरमध्ये पुन्हा शेका पक्षाचा लालबावटा फडकण्याची शक्यता राजकीय निरीक्षकांकडूनही वर्तवली जाते। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खालापूर। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0212-2629-1612-72-76-38-54।